टोमॅटोचे दर 100 रुपयांपर्यंत गेल्यामुळे इंदापूर तालुक्यातील पांडुरंग भगत या शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक लाभ झालाय. गेल्या महिन्यात 7 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला 70 रुपयांचा भाव मिळत असून 2 एकरात 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावचे शेतकरी पांडुरंग भगत यांना टोमॅटोची लागवड चांगलीच फायदेशीर ठरलीय. कारण सध्या बाजारात 100 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जाते. टोमॅटोचे वधारलेले दर भगत यांच्या पथ्यावर पडलेत. त्यांनी 10 एकरांपैकी 2 एकरात मशागत आयुष्यमान जातीच्या टोमॅटोची लागवड केलीय. आधुनिक शेतीची कास धरत भगत यांनी टोमॅटोची लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर केला, तसंच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. 80 पैसे प्रति रोप या दराने त्यांनी 15,000 टोमॅटोच्या रोपांची खरेदी केली होती. रानाची नांगरणी वगैरे करून शेणखत वगैरे घालून घेतला, बेर वगैरे सोडून त्याच्यावरती ड्रीप वगैरे हातरून मल्चिंग पेपरची वापर करून तयारी केली. मग रोपं आणली, आयुष्यमान जातीची रोपाची निवड केली. ती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे दोन्ही पण सीझनला ते चालतं, त्याच्यामुळं नुकसान होऊ नये अशा हिशोबाने आयुष्यमान या जातीची निवड केली. टोमॅटोच्या रोपांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी बुरशीनाशकाची फवारणी केली. टोमॅटोची लागवड आणि फवारणीसाठी भगत यांना एकरी 25,000 रुपये खर्च आला. 5 जूनला त्यांनी टोमॅटोचा पहिला तोडा केला, त्यावेळी भगत यांना प्रति किलो 7 रुपये इतका दर मिळाला. साधारणतः 12व्या तोड्यापासून बाजारात टोमॅटोचे दर 60 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले होते. आज बाजारपेठेत टोमॅटोनं 100 ही गाठली आहे. पुणे मार्केटमध्ये भगत यांच्या टोमॅटोला प्रति किलो 70 रुपये इतका दर मिळाला आहे. साधारणतः 1-2 लाख रुपये जरी आपण खर्च त्यातला सोडला वजा केला तरी 4 लाख रुपये आम्हाला मेन प्रॉफिट राहिलं होतं 1 महिन्यामध्ये. तर साधारणतः तिथून पुढं आम्हाला साधारणतः रेट असे वाढत गेले की 30 रुपये 40 रुपये जसं तसा तोडा होईल असा असं 10-15 रुपयांनी तोडी वाढतच गेले. आजचा तब्बल रेट आहे 70 रुपये. 35 कॅरेट पाठवलं होतं तर ते 70 रुपयांनी आमचा 1 किलोचा भाव आम्हाला मिळालेला आहे. भगत यांनी 2 एकर टोमॅटोच्या उत्पादनातून आजपर्यंत 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. आगामी काळात आणखी 5 लाख रुपये अपेक्षित आहेत. टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यानं पांडुरंग भगत यांच्या कष्टाचं चीज झालंय. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.